सरकार म्हणून डेफिनेशन आहे, तुम्ही ज्या महिला गर्भवती आहेत त्या महिलांना त्या मेटर्निटी लिव्हवर असताना त्यांना काय केलं, तुम्ही त्यांना निलंबित करून टाकलं, हे कोणतं वर्तन आहे, ही कोणती संहिता आहे, आणि त्याच्या पुढे जाऊन तुम्ही अल्टिमेटम देणारे कोण 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 कोण? मंत्री अनिल परब तुम्ही कोण, तुम्ही कोण, आम्ही कोण, शरद पवार कोण? संहिता आहे, संहिता आहे, जर निलंबन असेल तर त्याला संहिता आहे, त्याला अपीलची प्रोव्हिजन आहे, म्हणून माननीय सुप्रीम कोर्टानं, माननीय महाराष्ट्र ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल, माननीय उच्च न्यायालयानं सांगितलेलं आहे, स्टॅट्युटरी प्रोव्हिजन खालीच त्या गोष्टी डिसाईड होतील. आम्हाला माहिती आहे, आम्ही दुखवट्यात आहोत, संपामध्ये नाही आहेत, त्याच्यामुळे आम्हाला चिंता नाही. आम्हाला तुम्ही निलंबित करून पाहिलं, आम्ही अपील दाखल केली, तुम्ही आम्हाला सेवा समाप्ती केली, तुम्हाला माहीत होतं ते रूलच्या विरुद्ध आहे, म्हणून आज तुम्ही कबुली दिली माध्यमांसमोर. काय कबुली दिली? पत्र देऊन कबुली दिली. काय दिली? तुम्ही या, आम्ही तुम्हाला बोलवतो. अर्थातच तुम्ही आम्हाला दिलेलं निलंब, सेवा समाप्ती ही पूर्ण बेकायदेशीर आहे, हे तुम्ही तुमच्याच मतानं. आणि मग नंतर मेस्मा, आम्ही इंदिराजी गांधी विरुद्ध काय झालं होतं, देश कसा उभा राहिला होता इमर्जन्सीमध्ये, ते दाखवलं. मेस्मा पळून गेला. आता मला सांगा, तुम्ही अल्टिमेटम देऊन कष्टकरी कोणी मागे हाकणार नाही, आणि कष्टकरी हा तुम्ही विलिनीकरण एक शब्द लिहा, त्याच्याखाली सही करा, अन्याय म्हणून घेऊन या. रात्री 1 वाजता माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींकडे जाऊन याचना करतो, तुमच्या समोर करत नाही. का करत नाही? तुम्ही संविधानिक भाषेत बोलत नाहीत, आणि त्यामुळे डंक्याची चोटवर कष्टकरी विलिनीकरण होणार, संविधान जिंकणार, भारत जिंकणार, महाराष्ट्रातला कष्टकरी जिंकणार, आणि तुमचे सगळे पर्याय पराभूत होणार, आणि कोणी सुद्धा सोमवारी मला वाटत नाही कोणी कष्टकरी यांच्या भूलथापांना बळी पडणार. सर, एक छोटासा मला असा प्रश्न विचारायचा आहे, जे परिवहन मंत्री आहेत ते बोलत बोलतात त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये, त्यांनी असं बोलतो की एसटी कर्मचारी प्रवाशांना भेटीत जाते, मग मला असं छोटं, प्रवाशांना एसटी कर्मचारी भेटीत जाते की परिवहन मंत्री? मुळामध्ये परिवहन मंत्र्यांचा रोल कुठे आहे हो? परिवहन मंत्र्यांचा रोल कुठे आहे? हे रोल आहे कॅबिनेटचा. परिवहन मंत्री उगच, अहो मला एक सांगा, मी काही कोणाचा अपमान करणार बो, पण मी कट म्हणजे अस्सल मी मराठी साहित्य आणि ग्रामीण साहित्यामध्ये सांगतो, म्हणजे केशवरावजी धोंडगे एक मोठे म्हणजे एक असे आमदार होऊन गेले, त्यांच्या भाषेत सांगतो, अहो चिखलाच्या टिरी कशा काय टिकतील हो, सांगा तुम्ही तरी मला.